ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोचित मराठा समाजाचे एक दिवसीय मुख लाक्षणिक उपोषण। कोरोची येथे मराठा समाज मंडळ व सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी एक दिवसीय मुख लाक्षणिक उपोषण करण्यात आले। कोरोचित मराठा समाज मंडळ व मराठा समाज बांधव यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी मराठा समाजाच्या तुळजा भवानी माता मंदिर नियोजित जागेवर मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे व खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक मुक उपोषण कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले। प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हनुमंत पाटील व वसंतराव माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली। राजा शिव छत्रपती आणि धर्मवीर संभाजी राजांना विनम्र अभिवादन। संपूर्ण जगामध्ये ज्या देशाची ओळख हिंदुस्तान म्हणून आहे त्याच हिंदुस्तान मध्ये आज असणाऱ्या हिंदू जनतेला मराठी समाजाला आज स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या त्यांना हवे असणाऱ्या नोकऱ्यांसाठी आज मूक आंदोलन करण्याची परिस्थिती या हिंदुस्थानमध्ये आलेली आहे। हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या या हिंदूमय जनतेची दुसरी काय अपेक्षा नाही आहे। राज्य शासन केंद्र शासनाचं नाव घेतं आणि केंद्र शासन राज्य शासनाचं नाव घेतं आणि या भारतामध्ये चालत आलेल्या लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आता असणार हे प्रशासन करीत आहे। प्रशासनाकडे वेगवेगळ्या पद्धतीने वेळोवेळी या हिंदू समाजाने या मराठी समाजाने स्वतःच्या समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने शासनाकडे मागणी केलेली आहे। पण याच जनतेला हे शासन वेगवेगळ्या पद्धतीच्या कायद्याचं कारण सांगून आपल्या देशामध्ये ज्या हिंदू देवतेमध्ये आपण न्याय देवता ज्याला आपण म्हणतो त्या कोर्टाचे निकाल सुद्धा या प्रशासनाने मान्य होत नाही आहेत। खरोखर ही खेदाची अतिशय वाईट अशी घटना आहे। आज आमच्या कोल्हापूरच्या राजांना सुद्धा या मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मूक आंदोलन करण्याची परिस्थिती जर देशाच्या खासदाराला येत असेल तर आमच्या समाजाची अवस्था काय असेल। इथून पुढे जर आम्हाला अगदी मोजक्या दिवसांमध्ये आरक्षण नाही मिळालं तर हा मराठी समाज रस्त्यावर आल्या की जाणार नाही आणि कोणत्याही मंत्र्याला या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा आम्ही सर्व कोरोचीचे मराठी धारक समाज धारक करतो। सदर उपोषणास तलाठी अनंत दांडेकर, पोलीस पाटील मारुती हेगडे, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, विश्व हिंदू परिषद जिल्हा विभाग मंत्री पंढरीनाथ ठाणेकर, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व श्री महालक्ष्मी नागरी पतसंस्था, शिवपार्वती नागरिक पतसंस्था कोरोची यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी पाठिंबा दर्शवला। महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये जे आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रद्द झालेलं आहे। हा एक मराठा समाजावर आघात आहे। मराठा समाजाची जर आत्ताची परिस्थिती बघितली तर बहुतांश कुटुंब ही अगदी गरिबीच्या रेषेखाली आहेत। त्यांना आज त्यांची उपजीविका जगणं मुश्किल झालेलं आहे। म्हणून खासदार संभाजीराजे यांनी जो आज या ठिकाणी पवित्रा घेतलेला आहे की शासनाचे लोकप्रतिनिधीने या ठिकाणी कोल्हापुरात येऊन त्यांची भूमिका स्पष्ट करावी। खासदार संभाजीराजेंच्या या आंदोलनासाठी घेतलेल्या भूमिकेला कोरोची मराठा समाजाचा पाठिंबा आहे आणि त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही कोल्हापूरला न जाता या ठिकाणी कोरोची गावामध्ये सकल मराठा समाज कोरोची यांच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक मूक उपोषण करत आहोत। यावेळी मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळालंच पाहिजे याविषयी रमेश पाटील, सुरेश पिष्टे, प्राध्यापक रवींद्र पडवळे, आनंदा सूर्यवंशी, श्रीमती कलावती जनवाडे यांच्यासह इतर मान्यवरांची मनोगते झाली। उपोषणस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं कडक बंदोबस्त लावण्यात आला होता।
यावेळी माजी सरपंच डी बी पिष्टे, उपसरपंच आनंदा लोहार, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवळे, सतीश सूर्यवंशी, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष रणजित शिंदे, सागर पाटील, अजित कडाले, संभाजी पाटील, धनाजी शेवाळे, रामदास टिकले, संदीप भोसले, संतोष वाघेला, शांतिनाथ पाटील, बाळासाहेब चव्हाण, प्रताप चौगले, आश्रम अस्वले, संदीप चव्हाण, मारुती शिंगारे, चैतन्य पटेकरी, मयूर पाटील, दिनेश सूर्यवंशी, रत्नतेज पडवळे, सौ लीलावती खोत, मीना सणदी यांच्यासह समस्त मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी यांना विनम्र अभिवादन करून आज कोरोची सकल मराठा समाजाच्या वतीने कोरोची मराठा समाजाची नियोजित तुळजाभवानी मंदिराची जी जागा आहे या जागेवरती मराठा समाजातील समस्त बांधवांनी मराठा समाजाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढलेले आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून समाजाला कुठंतरी चांगल्या पद्धतीचं आरक्षण मिळेल ह्या भावनेनं समाजानं हा विषय उचलून धरला. परंतु सर्वोच्च न्यायालयानं हे दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण अमान्य केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजावरती फार मोठा अन्याय इथं झालेला आपल्याला दिसून येतो. या देशाची संपूर्ण जगामध्ये एक लोकशाही प्रधान देश म्हणून याची खाती असताना इतर राज्यांना एक नियम आणि महाराष्ट्राला मराठा समाजाला आरक्षण देत असताना 50% वर जाते म्हणून एक वेगळा नियम या देशामध्ये लावला जातो. हा एक फार मोठा एक वेगळा देशातील विचार लोकशाहीचा विचार इथं कुठंतरी कमी पडतो असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय असला पाहिजे. इतर राज्यांना जर 50% वर आरक्षण दिलं जात असेल तर महाराष्ट्राला देखील 50% वर आरक्षण देऊन या मराठा समाजावरती होणारा अन्याय हा थांबवला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. आणि मराठा समाजात जर अन्याय हा अन्याय जर सतत होत असेल तर मराठा समाजानं नेहमीप्रमाणे मोठ्या भावाची भूमिका या महाराष्ट्राला दिलेली आहे आणि इतर देखील समाजानं देखील मराठा समाजातील हे आर्थिक आरक्षण जे आहे हे आर्थिक आरक्षण तरी जर मिळालं तरी देखील या आपल्या समाजातील गरीब जे लोक आहेत गरीब कुटुंब आहेत या गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून जे वंचित राहत आहेत त्यांना शिक्षण मिळेल आणि ते देखील चांगल्या पद्धतीने जीवन जगतील या दृष्टिकोनातून इतर राज्यांना जसं 50% वरती आरक्षण मिळालेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देखील 50% पुढे जाऊन काय बदल करता येत असेल ते बदल संसदेमध्ये करून न्यायालयाच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून या आमच्या समाजाला आरक्षण मिळावं एवढीच आमची विनंती आहे. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.